अजित पवार यांच्या आई आणि पत्नी यांनी आज काटेवाडीतील ग्रामपंचायतीसाठी मतदान केलेलं आहे. दरम्यान डेंग्यू असल्यामुळे अजितदादा आज मतदानाला येऊ शकणार नाहीत अशी माहिती अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. तर अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी सर्वांचीच इच्छा असल्याचं अजितदादांच्या आईंनी म्हटलेलं आहे. दादा येणार का मतदानाला? आपल्याला माहिती आहे दादा आजारी आहेत म्हणून मी आता स्वतः नाही तर दादा स्वतः सगळ्यांच्या अगोदर आले असते इथे. वाटत सर्वांना की दादा निच व्हावं म्हणून. वाटत की दादा मुख्यमंत्री व्हावं व्हावेत तर शेवटच आता माझं 86 आहे ना त्याच्यामुळे वाटतं मला माझ्या देखतच मुलांनी मुख्यमंत्री व्हावं. तर अजित पवार यांच्या आई आणि पत्नी यांनी आज काटेवाडीतील ग्रामपंचायतीसाठी मतदान केलेलं आहे तेव्हाची दृश्य आपण पाहतोय. दरम्यान आजच्या या मतदानासाठी अजितदादा मात्र तब्येत ठीक नसल्यामुळे डेंग्यूच्या कारणामुळे येऊ शकलेले नाही आहेत अशी माहिती अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दिलेली आहे. तर अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत अशी सगळ्यांचीच इच्छा आहे असं अजितदादांच्या आई यांनी यावेळी म्हटलेलं आहे. अजितदादा मुख्यमंत्री होणार याच्या पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या. इंदापूर तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान हे पार पडतंय. भाजप नेते हर्षवर्धन पाटलांच्या बावडा ग्रामपंचायतीसाठी देखील आज मतदान होतंय. बावडा गावामध्ये हर्षवर्धन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली. नावडा गावामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या पॅनलसोबत दत्तात्रय भरणे यांच्या राष्ट्रवादीचं पॅनल सुद्धा आहे. बावडा या गावामध्ये हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे अशी लढत सुद्धा होतीये आणि ही सध्याची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय. दावडा या गावामध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि हर्षवर्धन पाटील हे मतदानासाठी आलेले आहेत आणि याच गावामध्ये हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे अशी लढत पाहायला मिळणार आहे. सध्याची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय. बावडा या गावामध्ये आता हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे हा सामना आता सगळीकडे पाहायला मिळणार आहे. आज सर्वत्र महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी ग्रामपंचायतींसाठी निवडणुका या होत आहेत. 2000 अधिक ठिकाणी ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. यामध्ये सध्या आपण दृश्य पाहतोय बावड्या गावामध्ये हर्षवर्धन पाटील हे मतदानासाठी आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचा संपूर्ण परिवार आहे आणि या ग्रामपंचायतीमध्ये हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे अशी ही लढत सुद्धा आपण पाहतो. बावडा या ग्रामपंचायतीसाठी 17 जागांसाठी 56 उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत आणि सध्या आपण तिथलीच ताजी दृश्य पाहतोय. आजचा दिवस हा सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्वाचा मानला जातोय कारण महाराष्ट्रात विविध ठिकाणी 2000 अधिक ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे. अनेक दिग्गज नेते आता मतदानासाठी खरं बाहेर पडत आहेत. थोड्याच वेळापूर्वी आपण अजितदादा यांच्या मातोशी आणि यांच्या पत्नी या मतदानासाठी आलेले आपण पाहिलं. यानंतर आता आपण बावडा येथील दृश्य पाहतोय. हर्षवर्धन पाटील हे मतदानासाठी संपूर्ण परिवारासह आलेले आहेत. आपले प्रतिनिधी सचिन जाधव हे आपल्या सोबत आता फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. सचिन काय सांगणार सध्या काय कशा पद्धतीनं परिस्थिती आहे? आपण पाहतोय की आज राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान होतंय आणि पुणे जिल्ह्यातील 2 महत्वाच्या नेत्यांच्या गावची ग्रामपंचायत होती. त्यातले एक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत तर दुसरे माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा या गावामध्ये मतदान होतंय. ग्रामपंचायतीच्या जवळपास 17 जागांसाठी या ठिकाणी मतदान होत असताना आपण पाहतोय की राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ही खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्याच निवडणुका आहेत. त्यामुळं अजित पवार हर्षवर्धन पाटील यांच्या दोघांच्याही प्रतिष्ठा ज्या आहेत त्या पणाला लागलेल्या आहेत. एकूणच या ठिकाणी हर्षवर्धन पाटील आपल्या सहकुटुंब मतदानासाठी पोहोचलेले आहेत. काही वेळा ते मतदान करतील. त्यांच्या कन्या अंकिता पाटील ही या ठिकाणी आहेत. त्या भाजपच्या नेत्या आहेत. भाजपकडून त्यांचं काम अनेक ठिकाणी त्या काम करत आहेत. एकूणच पाहतोय की या निवडणुका होत असताना खूप मोठा बंदोबस्त बावडा या गावामध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं मतदान सकाळपासून सुरू झालेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्थानिक प्रश्नावर आणि स्थानिकांच्या गावगाड्याच्या अनेक प्रश्नावर चालते. त्याच पार्श्वभूमीवर या निवडणुका होत आहेत. त्यामुळं आता बावडा या गावात हर्षवर्धन पाटील त्यांच्या सहकुटुंब या ठिकाणी मतदान करत आहेत. निश्चित निश्चित. तर हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे अशा पद्धतीची लढत आपण आता या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं पाहू शकतो. तर हर्षवर्धन पाटील हे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता मतदान करत आहेत. थेट दृश्य आपण साम टीव्हीवर सध्या पाहतोय.
बावड़ा या ग्राम पंचायती सध्या मतदान सुरू आहे। हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। इंदापूर तालुक्यातील सहा ग्राम पंचायतींसाठी हे मतदान होत आहे।